शकतो की आंतरवाली सराटेमध्ये मनोज जरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. आज त्यांच्या पोटामध्ये आज थोडा पोटात दुखत होतं, त्यामुळे आज त्यांना समाजातर्फे त्यांना या ठिकाणी आग्रह करण्यात आलेला आणि त्यानंतर नारायणगडचे शिवाजी महाराज यांच्या हस्ते त्यांनी एक घोट पाणी घेतलेलं आहे. आपण बघू शकतो की मनोज जरंगे पाटील यांची आता प्रकृती थोडी खालावत चाललेली आहे. त्यातच हायकोर्टाकडून सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तुम्ही उपचार घेणार आहेत की नाही घेणार आहात. याबाबतही आतापर्यंत मनोज जरंगे पाटील यांचे सहकारी यांच्याकडे हायकोर्टाकडून कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही आहे किंवा पत्रसुद्धा आलेलं नाही. मात्र समाजाकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतो की आक्रोश व्यक्त केला जात आहे. मराठा आरक्षणाचा जे हैदराबाद गॅझेट असेल, मुंबईमध्ये ज्या आरक्षणाच्या मागण्या सरकारने लेखी स्वरूपात मान्य केलेल्या आहेत, त्या पूर्णपणे त्या मागण्या सरकारने लागू कराव्या यासाठी या संपूर्ण परिसरातल्या ज्या महिला आहेत ह्या आज आंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आणि त्यांनी या ठिकाणी आपण बघू शकतो की मनोज जरंगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीचं जे उपोषण स्थळ आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात महिलांनी घोषणा करत राज्य सरकार आहे च्या विरोधात घोषणाबाजी केलेली आहे. त्यानंतर मनोज जरंगे पाटील यांना पाणी घ्या अशा घोषणासुद्धा त्यांनी दिलेल्या आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी आता संत महंतसुद्धा व्यासपीठावर या ठिकाणी आलेले आहे आणि यांच्या सगळ्यांच्या आग्रहानंतर मनोज जरंगे पाटील यांनी एक फूट पाणी घेतलेलं आहे. मात्र मनोज जरंगे पाटील उपचार घेणार की नाही घेणार हा प्रश्न मात्र अद्याप तसाच आहे, कारण की मनोज जरंगे पाटील यांच्याकडून स्पष्टपणे या ठिकाणी आपण उपचार घेणार आहेत की नाही हे सांगण्यात आलेलं नसलं तरी हायकोर्टाकडून त्यांना आता सवाल करण्यात आलेला आहे की ते उपचार घेणार आहेत की नाही घेणार आहेत. त्यामुळे अगदी धन्यवाद लक्ष्मण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वळ्या पुढच्या बातमीकडे. जरांगे यांच्या औषधोपचारांचा मुद्दा हायकोर्टामध्ये पोहोचलाय. जरांगे उपचार घेणार की नाहीत असा सवाल कोर्टानं केलाय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्याच औषधोपचाराचा मुद्दा आता थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचलाय. महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी या प्रकरणी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करताना कोर्टानं जरांगेंना सरकारकडून उपचार करून घेणार का असा सवाल केलाय. त्यावर जरांगे यांना आज दिवसभरात भूमिका स्पष्ट करायची आहे.